नमस्कार, मी प्रणाली भोसले, माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स. चिपळूण गुहागर मार्गावर रिगल कॉलेज जवळ तिहेरी अपघात. भरधाव कारची प्रवासी घेऊन जाणाऱ्या गाडीला ठोकर देत शाळकरी विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला धडक. रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडल्याने परिसरात दुर्गंधी. लोटे एमआयडीसी मधील धक्कादायक प्रकार समोर. पावसाच्या पाण्याचा फायदा घेऊन रासायनिक सांडपाणी वाहते उघड्यावरील नाल्यात. शेतकऱ्यांना आता एका रुपयात मिळणार पीक विमा. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची सर्वसमावेशक पीक विमा योजना. आणि सोन्याच्या वस्तू चोरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद. वडखळ पोलिसांची दमदार कामगिरी. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण गुहागर मार्गावर रिगल कॉलेज नजीक तिहेरी अपघात झालाय. दोन कार आणि रिक्षा यांच्यात विचित्र तिहेरी अपघात झाला आहे. यामध्ये दोन्ही वाहने पलटी झाली असून रिक्षातील शाळकरी मुलांना दुखापत झाली. त्यातील एक विद्यार्थी गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या तिहेरी अपघातात एकूण 9 जण जखमी झाले असून सर्व जखमींना चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कारच्या धडकेनंतर काल चालक फरार झाला असल्याचं देखील घटनास्थळावरून सांगण्यात आलंय. तर रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील निळस गावच्या हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर ट्रक आणि ट्रॅव्हलर्समध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातात 13 जण जखमी झाले असून ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली. एकीकडे महामार्गाचं काम सुरू आहे तर कामाच्या काही ठिकाणी कंत्राटदार कंपनीकडून योग्य ठिकाणी दिशादर्शक बसवले नसल्यानं अपघातांची मालिका आता सतत सुरू आहे. अपघातग्रस्त बसमधील 11 प्रवासी चालक तर ट्रकचा चालक गंभीर जखमी झालाय. असे या अपघातात 2 चालक आणि 11 प्रवासी अशी जखमींची संख्या एकूण 13 आहे. गंभीर जखमींना नवी मुंबई येथील MGM रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. दापोली तालुक्यातील असूद येथील जोशी आळी इथे झालेल्या ट्रक आणि मॅक्सिमो गाडीच्या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला होता तर 5 जण जखमी झाले होते. या जखमींपैकी मुंबई येथे उपचार घेत असलेल्या भूमी सावंत हिची काल प्राणज्योत मालवली आहे. भूमी सावंत ही लाठीघाटी या खेळात तरबेज होती. या खेळामध्ये तिने अनेक राज्य आणि राष्ट्रस्तरीय पारितोषिक सुद्धा पटकावली होती. एक हरहुन्नरी खेळाडूच असं निघून जाणं अनेकांसाठी वेदनादायी ठरतंय. रुग्णालयात आठवडाभर तिने मृत्यूशी झुंज दिली पण काल मुंबई येथे उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे MIDC मधील केमिकल कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी पावसाच्या पाण्याचा फायदा घेऊन उघड्यावर सोडले जात असल्याचा एक धक्कादायक प्रकार ग्रामस्थांनी समोर आणलाय. लोटे येथील नाल्यांमध्ये काही रासायनिक कंपन्या आपल्या कंपनीतील रासायनिक सांडपाणी CETP मध्ये न सोडता थेट पावसाच्या पाण्याबरोबर नाल्यात सोडत असल्याचं परिसरातील ग्रामस्थ संतप्त झालेत. ज्या नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडले गेले त्याच नाल्यातून कोतवली या गावाला MIDC द्वारे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन जाते. ही पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन त्याच नाल्यात फुटलेली आहे. परिणामी या नाल्यातून पावसाच्या पाण्याबरोबर रासायनिक घातक केमिकलचं पाणी या पिण्याच्या पाण्यात मिसळून गावात जात असल्याने कोतवलीतील ग्रामस्थ आता आक्रमक झालेत. अनेक प्रकारचे आजार निर्माण होणार अशी आमची एक संपूर्ण गावाची संभावना झालेली आहे आणि हे सत्य असेल आणि होईलच तर ते ह्या गोष्टीवरती लक्ष देणे शासनानं त्याचप्रमाणे MIDC असेल किंवा MPCB असेल आणि जी कंपनी लाचा कंपनी आहे त्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यांनी ह्या गोष्टीवरती त्वरित लक्ष घालून हा विषय मार्गी लावा. हे जे प्रदूषित पाणी आमच्या 5 किलोमीटर अंतरावरती जे जी पिण्याच्या पाण्याची लाईन गेली आहे त्याच्यामध्ये जे प्रदूषित पाणी जे गेलेलं आहे ते प्रदूषित पाणी पूर्ण फ्लश करून पिण्यास योग्य आहे की नाही याची खात्री करूनच आम्हाला ग्रामस्थांना पाणी पिळावायला त्यांनी आम्हाला योग्य ती कल्पना द्यावी त्यानंतरच आम्ही पाणी पिऊ अशा प्रकारची त्यांना योग्य ती कल्पना आम्ही दिलेली आहे आणि ते त्याची कार्यवाही करतील असाही प्रकारचे आम्हाला शब्द दिला आहे. बघूया आपण किती वेळात ते कारण कधीपर्यंत करतात याची वाट पाहतो. परंतु जर का जीवितहानी झाली या पाण्याने जर आमच्या ग्रामस्थांच्या जीवितहानी झाली तर याला प्रदूषित मंडळ MIDC आणि लाचा कंपनी जबाबदार राहील अशी याच्या मी शासनाला कल्पना देतोय. याची यांनी त्वरित नोंद घ्यावी आणि आम्हाला गाव ग्रामस्थांना योग्य तो न्याय द्यावा हे आमची या निवेदनाद्वारे आपल्या विनंती राहील. आज हा पाणी लाचा कंपनीचा पाणी हा सोंगाव ठिकाणी जायत आहे.
आणि केजातून कोतवलीला पण जाते, कोतवलीला पण जाते, कोतवलीला पण जात आहे. आणि ती कोतवलीच्या लाईनीला ती लाईन फुटल्यामुळे कोतवलीच्या लाईनीला पाणी गेलेलं आहे. सोनगावला जात आहे तर जात आहे. मध्ये आम्ही गोशाळेच्या संदर्भात एक उपोषण केलेला होता. आजची परिस्थिती बघा, सोनगाव नाल्यामध्ये जाऊन वरनं पाणी येणारा कमी आहे, पण आज बाहेरचा पाणी कंपनींचा पाणी सोडलेला तो जास्त आहे. तो तरी ह्या अधिकाऱ्यांना निदर्शनात आणून दिला पाहिजे, दाखवला पाहिजे. आज अधिकारी बघतात आपले, त्यांनी पण चांगला निर्णय घेतला पाहिजे. साहेब काय आहे, गव्हर्नमेंट येले गेले आम्ही सांगतोय, ताकीदे करतोय, मोर्चे काढतोय, गव्हर्नमेंट आमच्यावर हात ठेवायला बघतोय, परंतु दिसतंय ते बघा ना. तुम्ही पण कोणतरी आमचे आहोतो, सगळी लोक तुम्ही आम्ही एकत्रच आहोत, पण तुमच्यावर आम्ही ताशेवर ओढण्यापेक्षा हे निदर्शनं त्या कंपनीवाल्यांचा पाणी आजला हे आपल्या खाडीमध्ये जातोय, मच्छीमारांचे लोकांचे नुकसान होते, शेतीचे नुकसान होते. महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम मे महिन्यापूर्वीच सुरू केलं आहे, मात्र यामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने असनपोई गावामधील शेतकऱ्यांचे भात शेतात पाणी तुंबून शेतीचं नुकसान झालंय. महाड MIDC मधील रस्त्यांचे रुंदीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. शिवाय हे काम नियोजनबद्धरित्या होत नसल्याने जागोजागी खड्डे आणि साचलेल्या पावसाच्या पाण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. असनपोई गावाजवळ पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य व्यवस्था संबंधित ठेकेदाराकडून केली गेली नाही, त्यामुळे भात शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले. आधीच पाऊस उशिराने सुरू झाल्यामुळे पेरणी केलेले भात बियाणे उशिरा उगवण्याची आशा शेतकऱ्यांना होती, मात्र या भात शेतामध्ये पेरणी केलेल्या बियाण्यांवर पाणी साचून राहिल्याने हे भात बियाणे कुजून गेल्याने नुकसान भरपाई MIDC किंवा संबंधित ठेकेदारांनी दिली पाहिजे अशी मागणी आता या शेतकऱ्यांनी केली आहे. MIDC रस्त्याला MIDC ने जी मोरी टाकलेली आहे ती मोरी पूर्णपणे चोखट झालेली आहे. या वर्षी त्यांनी काम केलं पण ती चोखट झालेली आहे. मोरी चोखट झाल्यामुळं जे MIDC पाणी आहे ते संपूर्ण आमच्या शेतीमध्ये फिरलं. शेतीमध्ये फिरल्यामुळं आमची जी भाताची बारीक बारीक रोपं होती ती संपूर्ण पाण्याखाली नष्ट झालीत. असे आम्ही 10 ते 12 शेतकरी प्रकल्प त्याच्यामुळे ते बाधित झालेत. बारकी रोपं नसल्यामुळं आम्ही आता भात शेती पूर्ण लावू शकत नाही. पुढे आम्ही करायचं काय, वारंवार सूचना देऊन सुद्धा MIDC तिकडे लक्ष देत नाही. भरपूर वेळा सूचना दिली आम्ही तरी सुद्धा ते करत नाही. पावसाच्या अगोदर आम्ही त्यांना सांगितलं की बाबा ही मोरी चांगल्या पद्धतीने करा, परंतु त्यांनी काही केली नाही. आता आमचे संपूर्ण भात शेती नष्ट झालेली आहे, त्याची पूर्णपणे भरपाई MIDC आम्हाला मिळावी, हा नाहीतर आम्ही पूर्णपणे मोठा आंदोलन इथं करणार आहोत. तर राजापूर मधील पेंडखळे गावातील सरपंच राजेश हरिश्चंद्र गुरव वय वर्ष 50 यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आलाय. सकाळी 8:30 घटना घडली असून हल्ला करणारी व्यक्ती त्याच गावातील शेजारी राहणारी असून जमिनीच्या कुंपणावरून पूर्वीपासून वाद सुरू होता. याच वादावरून आज सकाळी हल्ला करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलंय. हल्ला करणारे दत्ताराम महादेव सुर्वे वय वर्ष 75 हे राजापूर पोलिसात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास राजापूर पोलीस करीत आहेत. कच्चे कच्चे जमीन जास्त गावा गाव पडले ते उलट आणि उलट आणि हे गेलं काढून घेतला दुसऱ्याकडे आता रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि चिपळूण दरम्यान असलेल्या परशुराम घाटातील डोंगराच्या बाजूला टाकलेला मातीचा भराव मोठ्या प्रमाणात खचल्यामुळे रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला मोठे तडे गेलेत. मुसळधार पावसामुळे परशुराम घाटातील रस्त्याचा प्रश्न आता चिंतेचा विषय बनत चाललाय. काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यास घाटातील माती अधिक खचण्याची भीती आता व्यक्त करण्यात येते. काँक्रीट खचलेल्या ठिकाणी हायवे ठेकेदाराकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. सद्यस्थितीत परशुराम घाटातील वाहतूक सुरळीत सुरू असून तडे गेलेल्या भागात काँक्रीट भरण्याचं काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. लांजा तालुक्यातील वाकेड घाटातील तीव्र उताराच्या वळणाच्या ठिकाणी मुंबई गोवा महामार्ग खचण्याची घटना सोमवारी घडली, त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम होऊन वाहतूक ठप्प झाली होती. प्रवाशांची यामुळे गैरसोय झाली होती. मुंबई गोवा महामार्गाचे ग्रहण सुटता सुटेना अशी परिस्थिती होत आहे.
महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा फटका हा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक प्रवाशांना वारंवार बसतोय. अशाच पद्धतीने सोमवारी 3 जुलै रोजी वाखेड घाटामध्ये महामार्ग खचल्याने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागलाय. सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान वाखेड घाटात महामार्ग खचला होता. यासा बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू. मुंबई विद्यापीठ संलग्नित ज्ञानदीप फार्मसी महाविद्यालय. पात्रता 12वी CET पात्र विद्यार्थी. एकूण क्षमता 60 विद्यार्थी. मुंबई विद्यापीठ संलग्नित ज्ञानदीप कॉलेज ऑफ आर्किटेक्चर. पात्रता नाटा एक्झाम किमान 70 गुण किंवा BR पेपर सेकंड प्रविष्ट विद्यार्थी. एकूण क्षमता 40 विद्यार्थी. मुंबई विद्यापीठ संलग्नित ज्ञानदीप हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालय. पात्रता कोणत्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण. मुंबई विद्यापीठ संलग्नित ज्ञानदीप लॉ कॉलेज. पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर व लॉ CET उत्तीर्ण. प्रवेशासाठी वयाची अट नाही. तर आपल्या शैक्षणिक उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता ज्ञानदीप विद्यासंकुल मोरवंडे बोरज. संपर्क 0 23 56 29 93 80 87 27 71 36. सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कॉलेजचे श्री हिराचंद परशुराम बुटाला माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन विभागाची सन 2023-24 प्रवेश प्रक्रिया सुरू. आमचे कोर्स BSc इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, BSc कॉम्प्युटर सायन्स. पात्रता गणित विषय घेऊन 40 व 45% मार्क मिळवणे आवश्यक. BMS कोणत्याही शाखेत 12वी उत्तीर्ण, 40 व 45% मार्क्स आवश्यक. BAMMC म्हणजेच मास मीडिया मराठी इंग्रजी माध्यमातून उपलब्ध. पात्रता कोणत्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण. MSc इन IT. पात्रता BSc IT कम्प्युटर सायन्स, मॅथ्स, फिजिक्स आणि B. आमची वैशिष्ट्य तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, अद्ययावत कॅम्पस, सुसज्ज लॅब, वायफाय सुविधा, तसेच लायब्ररी, NCC, NSS तसेच कल्चरल स्पोर्ट क्षेत्रात विशेष मार्गदर्शन. तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता ICS महाविद्यालय खोंडेखेड. संपर्क क्रमांक 98 50 81 55 12 81 49 41 55 12 87 67 98 68 20 83 08 27 06 12. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. सिंधुदुर्ग जिल्हा आणि बेळगावचे नाळ जोडणारा वेंगुर्ले ते बेळगाव या आंतरराज्य मार्गावरील बोर्डीचा पूल ते अंबोलीपर्यंतचा रस्ता हा अतिशय निकृष्ट दर्जाचा झाल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केलाय. हा रस्ता करणाऱ्या ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकावे आणि सदर ठेकेदाराचे बिल अदा करू नये अशी मागणी भाजपचे जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर आणि सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे. भारतीय पंचांग हे भविष्याचे अचूक वेध घेणारे शास्त्र आहे. ते परिपूर्ण असून प्राचीन काळापासून भारतीय ते वापरतात. पंचांगामध्ये वर्तवले जाणारे भविष्य हे नेहमीच दिशादर्शक असते. यंदा जुलै ते ऑक्टोबर 2023 मधील राजकीय आणि सामाजिक घडामोडी, नाट्यमय अनपेक्षित घटनांचा काळ, मोठ्या पदावरील व्यक्तींना प्रतिकूल काळ, मासाच्या पंचांगात वर्तवण्यात आलेल्या भविष्यामधील अनेक भाग आता सत्य होताना दिसतोय. पंचांगातील महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी होतील हे भविष्य खरे ठरले. भारतीय पंचांग हे भविष्याचे अचूक वेध घेणारे शास्त्र आहे. ते परिपूर्ण असून प्राचीन काळापासून भारतीय ते वापरतात. पंचांगामध्ये वर्तवले जाणारे भविष्य हे नेहमीच दिशादर्शक असते. यंदा जुलै ते ऑक्टोबर 2023 मधील राजकीय आणि सामाजिक घडामोडी, नाट्यमय अनपेक्षित घटनांचा काळ, मोठ्या पदावरील व्यक्तींना प्रतिकूल काळ, मासाच्या पंचांगात वर्तवण्यात आलेल्या भविष्यामधील अनेक भाग सत्य होताना दिसत आहेत. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीमध्ये नाट्यमय बदलाव या काळात संभवतात. या काळात सत्तेसाठी विचित्र युती, आघाडी निर्माण होऊ शकते. अनपेक्षितपणे मोठ्या पक्षातील एखादा गट दुसऱ्या पक्षाबरोबर हातमिळवणी करू शकतो. महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी होतील असे भविष्य सत्य झालेले दिसत आहे.
श्री सिद्धेश्वर मारटकर यांनी गेल्या वर्षी एका दिवाळी अंकामध्ये वर्तवले असलेले हे भविष्य प्रसिद्ध झाले आहे. यावरून ज्योतिषशास्त्राची महानता लक्षात येते. आज तंतोतंत घडणाऱ्या राजकीय घडामोडी आणि ज्योतिषशास्त्रानुसार तंतोतंत खऱ्या ठरलेल्या घटना सर्वांच्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. महाविकास आघाडी ही कायम राहील, विरोधी पक्षनेते संदर्भात बसून निर्णय होईल, आतापासूनच आतताईपणा राष्ट्रवादीने करू नये असा सल्ला नाना पटोले यांनी दिलाय. तसेच लोकसभा आणि विधानसभा यांची चाचपणी काँग्रेस करीत आहे, महाराष्ट्रातील मूळ पक्ष हा काँग्रेसच आहे, ही चाचणी आम्ही लपून नाही तर जाहीरपणे करतो आहोत, तसेच मित्रपक्षाला सुद्धा ताकद देण्याचं काम आम्ही करू असं नाना पटोले म्हणाले. रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या भावना मोठ्या असतात. अखेरी जे काही असेल त्यावेळेस तीन पक्ष आम्ही सोबत आहोत, आमच्याबरोबर समविचारी पक्ष पण आहेत. या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही निर्णय करू. काँग्रेसची भूमिका, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि आमची भूमिका महाराष्ट्रातच नव्हे तर देशासाठी असते. आणि देशामध्ये जे काही नरेंद्र मोदीच्या रूपाने जे सरकार आलेलं आहे, जे रोज संविधानिक व्यवस्था मोडते आहे, संविधानिक व्यवस्थेचे तीन तीरा वाजवलेले आहे. आज न्यायव्यवस्था असेल, मीडिया असेल, चौथा स्तंभ असेल, या सगळ्यांनाच धाराशाही करण्याचं काम केंद्रातल्या सरकारने केलेलं आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न, ज्याला जो मुद्दा घेऊन नरेंद्र मोदी 2014 जनतेसमोर आलेत, त्या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करण्यात आलं. ते मूळ मुद्दे डायव्हर्ट झालेत आणि या पद्धतीच्या घटना आणायच्या. आणि रोज शेतकरी चारपटीने आत्महत्या वाढल्यात. महागाई तर त्याचं काही 10 वाढल्या की 20 वाढल्या, याचा 2 नाही वाढल्या. आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे. देश वाचवणं, कारण की काँग्रेसनीच या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि म्हणून काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की देश वाचवण्यासाठी, देशाचं संविधान वाचवण्यासाठी आणि देशाच्या जनतेला न्याय मिळवून देणं ही काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला सम विचाराचे लोक बसून आम्ही निर्णय करू. आतापासून आताही करणं हे चुकीचं होईल असा आमचं राष्ट्रवादीला पण सल्ला आहे. महाराष्ट्रात 2016 पंतप्रधान पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. असे असताना यंदापासून राज्य सरकारच्या वतीने नवी पीक विमा योजना राबवली जाणार आहे. यामध्ये 1 रुपयात शेतकऱ्यांचा विमा काढण्यात येणार आहे. सर्वसमावेशक पीक विमा योजना असे नाव असून या संदर्भात राज्य सरकारच्या कृषी विभागाने नुकताच याविषयी शासन निर्णय जारी केला आहे. यापूर्वी पंतप्रधान पीक विमा योजनेत खरीप हंगाम 2%, रब्बी हंगाम 1.5% तर नगदी पिकांसाठी 5% पीक विम्याचा हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागत होता. उर्वरित शेतकऱ्यांच्या हप्त्याची रक्कम राज्य शासन देत होतं. यंदापासून शेतकऱ्यांना दोन्ही हंगामांसाठी केवळ 1 रुपया भरावा लागणार आहे. बाकी शेतकऱ्यांच्या हिश्श्याची रक्कम ही राज्य शासन भरणार आहे. नागोटणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवगावाजवळील पेझारी ते नागोटणे रोडवर पायी चालत असलेल्या एका महिलेच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र आणि चैन स्कूटीवरील 2 इसमांनी जबरीने खेचून चोरून नेल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती आणि जबरी चोरी करणारे स्कूटीवरील 2 इसम यांचे CCTV फुटेज नागोटणे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप पोमण यांनी वडखळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांना पाठवून दिले. त्यावरून पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी आणि वडखळ पोलीस ठाण्यातील अधिकारी रोहिदास बोर, रणजित जाधव, तसेच पोलीस अंमलदार दिनेश ढेबे, अमोल म्हात्रे, वाहतूक पोलीस अंमलदार धर्मेंद्र वर्तक, विश्वनाथ पाटील यांच्या मदतीने वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान शिवगावाजवळील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणारे 2 इसम स्कूटीवरून नागोटणे बाजूकडून वडखळ बाजूकडे येत असताना वडखळ पोलिसांना फ्लायओव्हर ब्रिजवर तानाजी नारनवर यांच्या पथकाने त्यांना थांबवून त्यांची विचारपूस केली असता त्यांच्याकडून जबरी चोरी करण्यासाठी वापरलेली स्कूटी आणि महिलेच्या गळ्यातून चोरून आणलेले सुमारे 150,000 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि चैन हस्तगत करण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे जनतेकडून वडखळ पोलीस स्टेशनच्या पोलिसांचे कौतुक होत आहे. या सह बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.
खेडमध्ये साकारलंय कोकणच्या वैभवशाली निसर्गाला साजेसं अलिशान साई रिसॉर्ट. सेलिब्रेशन असो व लग्न सराई, इथं होईल आपल्या अविस्मरणीय क्षणांची साठवण. हायटेक रूम्स सोबत कोकणी चवीचा स्वादिष्ट साज, पंचतारांकित क्लब हाऊस सह लुटा बोटिंगची मज्जा. साई रिसॉर्ट, आपल्या आनंदी क्षणांचा सोबती. श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इन्स्टिट्यूटची पहिल्याच वर्षात नीट जेईई मेन्स ऍडव्हान्स आणि सीईटी मध्ये उत्तुंग भरारी. पहिल्याच वर्षी श्री समर्थ कृपा इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी नील जंगले नीट परीक्षेत 635 गुण मिळवून शासकीय महाविद्यालयातील MBBS अभ्यासक्रमांच्या प्रवेशास पात्र. तर पहिल्याच वर्षी श्री समर्थ कृपा इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी अभिनव आर्यन जेईई ऍडव्हान्स स्पर्धेत उत्तुंग यश मिळवत IIT प्रवेशास पात्र. श्री समर्थ कृपा इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी नील जंगले आणि अभिनव आर्यन यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान वेरळखेड, श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम अँड ज्युनियर कॉलेज आणि श्री समर्थ कृपा इन्स्टिट्यूट वेरळखेड. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. कुडाळ गोवेरी गावातील वायरमनची बदली करण्यात आल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत कुडाळ येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत बदली रद्द केली जात नाही तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. अखेर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतलेली पाहून अधिकाऱ्यांना वायरमनची बदली रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर ग्रामस्थांनी माघार घेतल्याचं पाहायला मिळालं. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान देवदंडा अलिबाग यांच्या वतीने दिनांक 2 जुलै 2023 रोजी महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून गुरुपौर्णिमेनिमित्त महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे 74 श्री सदस्य संपूर्ण चिपळूणमध्ये स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी भर पावसात रेनकोट छत्री वापरून 1400 किलो ओला कचरा गोळा करून संपूर्ण शहर स्वच्छ केले. सलग 8व्या आठवड्यात स्वच्छतेचा वसा जपताना स्वच्छतेचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. ही स्वच्छता मोहीम स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल यांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. या अभियान चिपळूण शहरातील बैठकीतील श्री सदस्यांनी संपूर्ण शहरामध्ये चिंचनाका ते पॉवर हाऊस, अर्बन बँक ते भेंडी नाका आदी भागातील रस्त्यांची साफसफाई करून संपूर्ण शहर स्वच्छ केले. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील श्री रामराजे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. सोबतच 11वीमध्ये नव्याने प्रवेश केलेल्या नवागतांचे स्वागतही करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 12वीच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत गाऊन आणि पुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत केले. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पोस्टर मेकिंग, रांगोळी स्पर्धा तसेच तेजोमय भित्तीपत्रकाचे प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला. त्यानंतर मान्यवरांनी गुरुपौर्णिमेचे महत्व सांगत विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला रामराजे कॉलेजचे संस्थापक संदीप राजपुरे, अध्यक्ष स्मिताली राजपुरे, वरिष्ठ कॉलेजचे प्राचार्य अशोक निर्वाण, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य वेदिका राणे आणि इतर शिक्षक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन रेशमा तांबे यांनी केले. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.